कोरोनाबाबत हयगय नको, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या सूचना. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही दिलासादायक बाब आहे. मात्र सर्वच विभागांनी कामात सातत्य ठेवावे, कोणत्याही बाबतीत हयगय करू नका. नागरिकांनीही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, कोरोनाला सर्वांच्या सहकार्याने हरवूया, असे विश्वास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. नियोजन भवन येथे कोरोना विषयक आढावा बैठकीत श्री भरणे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप आमी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आदी उपस्थित होते. श्री भरणे यांनी सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या कमी होत आहे, म्हणून कोणीही गाफील राहू नये. जिल्ह्यातील 5 तालुक्यात कडक संचारबंदी आणि चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्णसंख्या कमी होण्यास मदत झाली. होम आयसोलेशन कमी केल्यानेही रुग्णसंख्या आटोक्यात राहिली आहे. पॉझिटिव्ह दर 2% झाला आहे. सोलापूर शहरातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. राज्यात कोरोना लसीकरणाबाबत जिल्हा 2 नंबरवर आला आहे. प्रशासन यंत्रणेशी सतत संपर्कात राहून लस उपलब्ध करून घ्यावी. सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेने लस मिळाली की ती नागरिकांना दिली, यामुळे जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लस मिळू लागली आहे. 2 वेळा 80,000 लस मिळाली आहे. अशीच लस मिळाली तर 1.5 महिन्यात सर्वांचे लसीकरण पूर्ण होईल, असा आशावाद श्री भरणे यांनी व्यक्त केला. नवीन कलेक्टर ऑफिस मध्ये आपल्याला मला वाटतं जर त्यावेळेस ट्रान्सफर झालं आणि मला वाटतं आपल्या पोलीस एसपी ग्रामीण त्यांचा पण प्रस्ताव आहे की ते झालेलं जुनं कलेक्टर ऑफिस ते त्यांना हँडओव्हर नंतर असंच आहे ना तुमचं, असं त्यांचा प्रस्ताव आहे. मी आपल्याला दोन्ही म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशन आणि म्हणजे आणि इकडे आपल्याला नवीन कलेक्टर ऑफिसला ते पण लवकर टेंडरिंग आणि करा असते जी कामं राहिलेत तर मी त्यांना आज कलेक्टर साहेबांना का इथले AC कार्यकारी साहेब सूचना दिले ताबडतोब लवकर टेंडर घ्या. जे काय तिथं कोणा तुम्हाला सहकार्य मदत लागेल तो करा. शेवटी आपलं कलेक्टर ऑफिस आपलं आजही नियोजन भवन पाहिलं तर खूप चांगलं आहे आपलं असं, पण तिथंसुद्धा हे रस्ते बिस्ते काय गोष्टी अजून कामाची कंपट किंवा राहिलेलं ते पण कामं लवकरात लवकर येत्या 3 महिन्याच्या आत पूर्ण करा अशा प्रकारचे आपण असं त्यांना कलेक्टर साहेबांना सूचना दिलेली. त्याच्यामुळे आपल्याला जे रुग्ण पॉझिटिव्ह रुग्ण आहे ते शोधण्यात फार मदत होते आहे. होम आयसोलेशन त्यावेळी खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतं, आता आपण ते अत्यंत कमी केले. 3,000 पैकी साधारण 500-550 लोक जे आहेत ते होम आयसोलेटेड आहे. त्यामध्येही गरोदर महिला किंवा लॅक्टेटिंग मदर्स, अपंग, मेंटली रिटार्डेड किंवा अत्यंत ओल्ड एज असलेले व्यक्ती आपण ठेवलेले आहेत. अदरवाईज सगळे आपण CCC मध्ये किंवा गावामध्ये जे CCC उघडलेले आहेत त्यामध्ये त्यांना ठेवलेलं आहे. वॅक्सिनची स्थिती आपली सध्या चांगली आहे. आपल्याला आत्तापर्यंत 14 लाख डोसेस प्राप्त झाले. संपूर्ण 14 लाख आपण ॲडमिनिस्टर केलेले आहेत. पहिल्या डोसमध्ये 10,36,000 आणि दुसरा जो सेकंड डोस आहे 4 लाख तर आपण डोसेस दिलेले आहेत.